हरसाल आणि आणि बानू बाया पण आमच्या सारखे विचार केल्यास दोन करोडची तर घरातली जागा वाटली. हो त्या दिवशी भांडण झालं आमच्या बाजू काका आणि काकीचं भांडण जमा. काकी पेटान उठली काका त्याच्या खुर्चीत पेटून उठली. काकी मटण बोलता खरं बायक मटण बोलतो फक्त माई गावा हळू बोलतो खायलो भांडा सांगा पेटन खरा की काकी पेटान उठली. काकी म्हणता जवा जवा उडत गेलास. काकी काका म्हणतात गो जा तू कमी भियत नाही. काका पण पेटन उठली. काकी म्हणता हो माका भियत नाही. मग माका सांगा माका जेव्हा तुम्ही बघू गेलास ना तेव्हा पाच सहा माणसा घेऊन गेला बरं. तेव्हा पाच सहा माणसा हल्लास की हल्लास पण लग्नाच्या टायमिंगला 300-400 माणसं घेऊन गेला. त्याच्या मनात मी बरा तुमच्या घरात एकटा येईल एकटा वावर एकटा वावरतो अशी बायका असत. दुर्गा देवी 9 दिवस सिंहाच्या पाठीवर बसलेली आहे बरं ना. दुर्गा प्रत्येकाच्या घरात एक दुर्गा असते ती म्हणजे कोण आपली बायको आणि सिंह कोण गो. केतन कोरगावकर कुडाळ यांच्याकडून 100 रुपयाचं गौरवस्तू पारितोषिक आलेले स्वीकार करतो आभार मानते धन्यवाद. स्वर्गवासी सुनीता वसंत कांबळी यांच्या स्मरणार्थ अमिता अनिल दाभोलकर यांच्याकडून हे बहुमोलाचे 100 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. खरोखर त्या माऊलीच्या कृतज्ञ स्थिर शक्ती लाभो अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि गजराला सुरुवात करतोय. बऱ्याच वेळ झालाय वा कोकणी महोत्सवाचा वेळ संपत आलाय पण तरी सुद्धा हे भजन रस्ते थांबले साहेब जोपर्यंत इथे आहेत तोपर्यंत त्यांचे सहकारी इथे आहेत तोपर्यंत भयना कोण हलणार नाही. आणि आता मी तुमच्याकडे अजिबात काम मागणार नाही. काय आई कशी श्रेष्ठ आहे तसा बाप सुद्धा श्रेष्ठ. पण आज बापाला कमी महत्व दिलं जातं. बाप फाटके बनियान घालतो पण कोणाला जीव देतो. पैसे देणार आपण 20 रुपयात 2 रुपयाच्या ब्रेडने दाढी करणार पण पोरग्यात सांगणार हे 200 बी आणि सलून मध्ये जा काय तो खापावून येणार हडेसून आणि हडेसून वर घर तू तो बाप. आई प्रत्येक आई आपल्या मुलाला किंवा मुलीला कुठे घेते कमरेवर घेते घेतात की नाही का कारण ती आईची इच्छा असते. मी जे पाहते ते माझ्या मुलाने किंवा मुलीने पाहिलं पाहिजे. पण बाप कधी तुम्ही मुलाला किंवा मुलीला कमरेवर घेतलेलं बापाला पाहिजे नाही. बाप कुठे घेतो खांद्यावर घेतो का कारण त्या बापाची इच्छा असते. मी जे पाहिलंय त्याच्याही पलीकडे जाऊन माझ्या मुलाने आणि मुलीने पाहिलं पाहिजे. हल्लीच्या पोरींच्या मोबाईलला रेंजच येणार नाही. घरात त्यांचे मोबाईल आमचे तरी फोन वाजतील पण मुलीचा मोबाईल असलो काही तो असो व्हायब्रेट होता घुर घुर हा सायलेंट घुर काही त्या फोनला फोन उचलला मित्राचा फोन हॅलो हॅलो रेंज नाही हॅलो थांब खाली गेला बिल्डिंगच्या खाली गाठायला घुर. मग आई काहीतरी म्हणणार माका खाई काही कुणकुण होती तवसर पळायला गेला त्याचा का. म्हणून आपण बाप आपल्याला छोटा मोबाईल ठेवेल तेव्हा मोबाईलची कंपनी होती नोकिया. किती काय काय केलेली नोकिया 7 दाब्यात आज बाहेर पडला वापस येतो तो. आणि आता मोठे फळकुटा येते ह्या बघ काय तेव्हाची कंपनी लावा कधी पण कुठेही कंपनी किती लावा. पहिला काळ वेगळा होता. जुने लोक आहेत जुने लोक बसले बघा तेव्हा धोत्राचं जमाना होती होतो तेव्हा इंजगाड कंपनी होती तेव्हा बीटेक्स होती लिंगाड होती तेव्हा होती का हे आता येईल आमच्या जमाने तेव्हा काय होते. ऍड येतात ना ऍड ऍड महिलांसाठी ऍड लक्स लगा तंदुरुस्ती पाव मोती लगाव थंडक पाव आणि पुरुषांका ऍड कसले इजगाड लगाव खुजली भगाव. आम्ही काय पाप केला खरा की नाही यार पटा सत्त माझ्या सांगा
पण पुरुषांनी पाप काय करणार आणि ते मालिका कसले येतात ते आली मध्ये ती एक मिळली श्री श्रीची कायची ती काही नसी काही ह्या काही श्री आमच्या नाही त्याच्यानंतर ती हिरोईन दाढी कायची ती मालिका येईली नाही इंद्रा नाही ती दाढी हिरोईन नाही रे पण ते मालिका हे फक्त स्त्रियांसाठी ओ टीव्ही समोर बसलेली बायको चिखलात बसलेली बस कोणी चुकवू शकत चुकवू शकतात का कोणाच हिंमत आहे उभे राहावं चिखलात बसलेली म्हस टीव्ही समोर बसलेली रिमोट घेऊन बायको उठू शकत उठू गेला तर याच का नांगर येतो आणि म्हशी उठू गेला चिखलातला शेपूट फाटकर मारून देतो पण मी उठवू शकते डायरेक्ट फ्यूज भर करून टाकायचं हिंदूंचे सम्राट बाळासाहेब ठाकरे आज सर्वांना आपल्यामधून गेले पण आजही त्यांची शिवसेना गेली आहे बाळासाहेब पुन्हा यावे वाट पाहते सेना पाणी दिले तर बघा त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं थोडके मावळे घेऊन पण तीच शिवाजी महाराजांचे मावळे म्हणजे ती शिवसेना म्हणून उल्लेख केलं होता बाळासाहेब पुन्हा वाट पाहते सेना जय जय शिवसेना I'm sorry.
भुवनेश्वर सुंदर गाणी म्हटली और इस दिल में पिक्चर बोलतो इनामदार का इमानदार म्हणू आपल्या काय दार हाना ते पण काय ओल्ड इज गोल्ड जुनं ते सोनं हो की नाही तेव्हा मुंबईत जर भवन म्हणजे तेव्हा नवरा गावी असायचा आणि बायको सॉरी नवरा मुंबईला असायचा आणि बायको गावात असायची आणि भवन चिठ्ठी पाठवी तेव्हा विनंती विशेष पत्रास कारण तेव्हाचा प्रेम वेगळा होता हो कागदावर लिहिला जायचा प्राणप्रिय संध्याकाळी काजी खाली भेटायला निशील काय खरा या